तुम्ही पुढच्या विधानसभेचं विचारताय तेवीस तारखेला काय होईल यासाठी आपण इथे बसलेलो आहोत मला जरी व्यक्तिशा वाटत असलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल म्हणजे पुन्हा एकदा येईल त्याकरता तेवीस तारखेला आपल्याला थांबायला लागेल कारण माझा अंदाज होता की एकशे ऐंशी एक पर्यंत मतदान म्हणजे सीट्स निवडून येतील महाविकास आघाडीच्या आणि आता चित्र असं दिसतंय की सरासरी पंचेचाळीस टक्के ही मुंबईतलं मतदान आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांना या कमी मतदानाचा फटका बसतोय की काय अशी एक शंका लागलेली आहे त्याचप्रमाणे कोकणात चांगलं मतदान झालंय पण कोकणात फार सीटा नाही आहेत फार सीटा ह्या विदर्भात आहेत आणि तिकडे मतदान कमी झालेलं आहे मराठवाड्यामध्ये मतदान थोडं बरं आहे पण फार समाधान करणे म्हणजे सगळं सगळीकडे पंचावन्न साठ टक्क्याच्या आसपास आहे आता मुद्दा असा कमी मतदान झालं तर फायदा कोणाचा याच्यावरती आपण कॉन्सिडर करू पुढची विधानसभा यापूर्वी आपल्याला अमित एक एक मत विचारात घ्यावं लागेल त्यांचं म्हणणं होतं की भाजप पुढच्या वेळेस एक हाती सत्ता घेईल आणि आमचा मुख्यमंत्री भाजपचा असेल हे ते त्यांनी आत्ताच सांगितलं म्हणजे आधी शिंदे एकनाथ शिंदेनं त्यांनी एक, शिंदे एक प्रकारे दम दिला की नाही नाही आत्ता काही सांगत नाही मी आम्ही त्याग केलेला आहे एकोणतीसला आम्ही एखादी करू आत्ता जेव्हा अधांतरी सगळं आहे तर पुढचं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आत्ता गेम इलेक्शन कमिशनने कुठे कुठे काय काय केलं हे आपल्याला बघायला ला लागेल आपल्याला अदानीने मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये त्याला जे काही एकनाथ शिंदे आणि भाजप गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि देऊ केलेले आहे के त्याच्या संरक्षणार्थ मोदी साहेब कशा हालचाली करतात ते बघायला लागेल आणि कमी मतदान होण्याचं एकूण परिणाम हे सरकार महाविकास आघाडीचं होणं असं जरी आपल्याला वाटत असलं असं जरी चिन्ह असलं तर कमी मतदान होणं याचं विश्लेषण करावं लागेल कारण कमी मतदान हे दोन तीन पद्धतीने होऊ शकतं मुंबईसारख्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही मतदानाला जाऊच नका म्हणून पैसा करण्यात आलेला असेल तर तुम्ही काय करू शकाल कारण धारावीसारख्या ठिकाणी जर पंचेस टक्के मतदान झालं असेल आणि धारावीचा विषय हा महाराष्ट्रात अग्रस्थानी आलेला होता शेवटच्या दोन दिवसामध्ये आणि तो खरोखर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि तिथे मतदान पंचेस टक्के असेल तर आपल्या सर्वांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल की नेमका हा गेम काय चाललेला आहे आणि मुंबई कमी मतदान झाल्यानंतर हँगिंग किंवा त्रिशंकू अशा तऱ्हेची विधानसभा आत्ता जर निर्माण होत असेल तर पुढच्या विधानसभेच्या गप्पा करायला नको कारण मिड टर्म इलेक्शन या दृष्टीने जर काही हालचाली होत असतील ते बघायला लागेल असं माझं मत आहे मला एक नवीन आकडेवारी आहे धारावीच्या संदर्भात